आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शरद उर्फ बापू मोरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने वृक्षारोपण आणि रक्तदान आरोग्य शिबिराचं आयोजन. शिरोळ तालुका विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष शरद उर्फ बापू मोरे यांचा 40वा वाढदिवस रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, डोळे तपासणी शिबिर आणि वृक्षारोपण आदी उपक्रम राबून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. युवकांचे आधारस्तंभ शरद उर्फ बापू मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. वाढदिवसानिमित्त जय भवानी चौक मार्गावर माजी जिल्हा परिषद अमरसिंह पाटील, सर्पमित्र अनिल माने, आमदार उल्हासदा पाटील युथ फाउंडेशनचे अध्यक्ष रावसाहेब माने, युवा नेते किरण गावडे, शरद मोरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या ठिकाणी शरद उर्फ बापू मोरे यांच्या 40व्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. शरद मोरे म्हणजे शिरोळला लाभलेली एक देणगी आहे. शिरोळ क्रिकेटसाठी त्यांचं भरपूर योगदान आहे. त्यांच्या सहकार्यातून बापू मोरे या नावाने टीम शिरोळ तालुका कोल्हापूर जिल्ह्यात खेळत असते. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सांगली हा कारखाना त्यांनी म्हणजे बापू मोरेंच्या सहकार्यातून धारूसाहेबांच्या माध्यमातून चालवायला प्रायोगिकत्वावर घेतला. आज कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. त्यांच्या योगदानातून त्यांना पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. बापूंच्या भावी वाटचालीची शुभेच्छा. तसेच त्यांनी शिरूरमधल्या 50 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांना पुढे उदंड आयुष्य लागू दे. 40 वर्षे पूर्ण 41 वर्षात पदन केले बापू सुरेश मोरे यांचा वाढदिवसानिमित्त शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपद निवड झाल्याबद्दल, तसंच शिरोळचे माजी सरपंच दरुण गावडे, उपपंचायत मी माजी सरपंच यांच्या मार्फत यांना वाढदिवस मी हार्दिक शुभेच्छा देतो. सर्वांचं इथं आल्याबद्दल आभारी आहे. आणि त्यानंतर आपल्या गावचे सुपुत्र माननीय शरद उर्फ बापू मोरे आणि आमचे लाडके बापूजी यांचा आपण आता इथं वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करत आहोत. आणि मला असं वाटतंय की शिरोळ गावामध्ये ही एक चांगली एक पद्धत आपण रुजवतोय. आणि आपण इथं वृक्षारोपण करून जो वाढदिवस करायची जी आपण पद्धत आहे ही अतिशय चांगली आहे. आणि त्यासोबतच आपण शिरोळ क्रिकेट टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं जयसिंगपूर येथील आई वृद्धाश्रमाला आपण धान्य स्वरूपात आणि इतर काय त्यांच्या गरज असतील या सगळ्या स्वरूपात आपण त्यांना मदत करणार आहोत. त्याबद्दल आम्ही बापूंच्या सहकार्याला आपल्याबद्दल त्यांचं अत्यंत आभारी आहोत. आणि मी सर्व इथे उपस्थित सर्व जे क्रिकेट प्रेमी सर्व क्रिकेट खेळाडू आहेत त्यांचाही मी अत्यंत त्यांचाही आभारी आहे. आणि मला खरंच ह्या अतिशय युवा खेळाडू आहेत ते त्यांचं कौतुक करावं इतकं कमी आहे. कारण त्यांचं वय अतिशय पाहिलं तर फार कमी आहे आणि त्या वयाच्या मानाने त्यांचे विचार अतिशय उच्च आहेत. त्यांना मी त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या कृतीला मी दाद देतो आणि त्या सर्वांचं मी आभार मानतो परत एकदा. आणि बापूजींना आमच्या क्रिकेट टेनिस असोसिएशनच्या वतीनं परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्यांचं सहकार्य आम्हाला असंच लाभो त्याबद्दल मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. टेनिस क्रिकेट क्लब, रामजानी क्रिकेट क्लब आणि छावा स्पोर्ट्स यांच्या वतीने आज माझ्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण केले. त्याच्याबद्दल मी प्रथमतः सर्व खेळाडूंचे आभार मानतो. आणि असाच माझ्या जीवनात सपोर्ट त्यांनी द्यावा, मी त्यांच्या पाठीशी कायमस्वरूपी खंबीरपणे उभे राहतो. तर शिरोळ येथील राजश्री शाहू वाचनालय येथे आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचा आमदार उल्हासदा पाटील, अमरसिंह पाटील यांच्यासह शेकडो नागरिकांनी लाभ घेतलाय. वाढदिवसानिमित्त यावेळी शरद मोरे यांना खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हासदा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य विजयसिंह माने देशमुख, युवा नेते सागर माने यांच्यासह राजकीय, सामाजिक, क्रीडा, सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त पहिल्यांदा बापूसाहेबांना हार्दिक शुभेच्छा. सकाळपासून राष्ट्रीय कार्यक्रम, पहिल्यांदा वृक्षारोपणाच्या कार्यक्रमापासून
रक्तदानाचा कार्यक्रम आहे, रुग्णांना फळं वाटपचा कार्यक्रम आहे, मोफत चष्मे वाटप असा अनेक चांगला उपक्रमाने केलेला हा वाढदिवस अनेकांनी आदर्श घ्यावा अशा प्रकारचा एक चांगला वाढदिवस शिरूरमध्ये बाबासाहेब मोरांच्या माध्यमातून इथं साजरा होत आहे. त्या वाढदिवसाला आदरणीय आपल्या शिरूर तालुक्याचे आमदार आदरणीय उल्हासदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रक्तदानाचा शिबिराचं उद्घाटन झालं आणि आता आरोग्य पथापासनी शिबिरसुद्धा शिरूरमध्ये आज दिवसभर चालणार आहे. त्याचासुद्धा लाभ अनेक लोकांनी घ्यावा अशी विनंती करतो. आज शरद उर्फ बाबासाहेब मोरे यांचा वाढदिवस. आज वाढदिवसाच्या निमित्तानं सकाळपासून वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून हा वाढदिवस एका वेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्धतीनं साजरा करायचं काम चालू आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये दानाला फार महत्त्व आहे. दान करत असतानासुद्धा रक्तदान आहे, देहदान आहे, नेत्रदान आहे, आर्थिक दान आहे. आता या सगळ्याच ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करण्या दृष्टीनं मग असे आवश्यक पाटील सांगितलं त्या पद्धतीनं फळं वाटप असू देत, रक्तदान असू देत, कुशाला रोखण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं असू दे किंवा अजूनही बाकीच्या गरजू लोकांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं आर्थिक सहकार्य करण्याच्या भावनेतनं शिरूरमधल्या सगळ्या तरुणाईला बरोबर घेऊन या तरुणाईला एक वेगळी दिशा द्यायचं काम बाबासाहेब मोरेंच्या माध्यमातून सुरू आहे. जयमहाराष्ट्र मंडळाचा खेळाडू ते बाल शिवाजी मंडळाचा खेळाडू आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये मिळून मिसळून राहणारे एक सामान्य तरुण होतकरू कार्यकर्ता अशा पद्धतींची प्रतिमा सुरुवातीपासून तिने जपण्याचं काम केलं आहे आणि तरुणांच्या हाकेला केव्हाही धावून जाणारे एक सहकारी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे. या उपक्रमाला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा देत असताना शिरूरमधल्या तरुणाईच्या हाताला काम लागावं म्हणून सुद्धा त्यांनी जे जे काही आतापर्यंत नोकरीच्या माध्यमातून नातेसंबंध जोडायचं काम केलं त्या त्या क्षणाचा त्या संधीचा गावातल्या तरुणाईला कसा उपयोग होईल हे तिने बघितलेलं आहे. त्यामुळं त्यांच्या आत्तापर्यंतच्या सगळ्याच उपक्रमाला या तालुक्यातल्या किंवा या पंचगोष्टीतल्या सगळ्या तरुणाईने साथ दिल्या. मग आजपासून रक्तदान सुरू झालं आहे. निश्चितपणानं हा आकडा या ऐतिहासिक शिरूरच्या तख्तामध्ये ऐतिहासिक अशा पद्धतीचं रक्तदान ठरेल. शरद मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त मी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि वैयक्तिक आमच्या कुटुंबियामार्फत मनापासून शुभेच्छा देतो. सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं असलेलं योगदान आणि सर्वसामान्य लोकांना मदत करण्याची त्यांची वृत्ती बघता त्या अल्पावधीतच त्यांनी अत्यंत लोकप्रियता मिळवलेली आहे आणि त्यांच्या भावी कामामध्ये भावी आयुष्याच्या वाटचालीमध्ये माझ्या आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मनापासून शुभेच्छा.